अक्कलकोटचे भाजपा आमदार सचिन कल्याण शेट्टी यांना आज अश्रू अनावर झाले. माझे नेते देवेंद्र फडणवीस आणि माझे वडील हे कार सेवक होते, त्यांचा मला अभिमान आहे, असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसमोरच भाषण करताना त्यांना अश्रू अनावर झाले. तर आम्हाला मुख्यमंत्री नको, गाडी बंगला नको, फक्त जनतेचे आशीर्वाद हीच आमची खरी संपत्ती, अशी प्रतिक्रिया यावेळेला देवेंद्र फडणवीसांनी दिली. जे भरभरून दिलं साहेब, माझ्या बहिणीच्या डोळ्यात अश्रू यायला लागले. माझे वडील नाही आहेत, माझे वडील कार सेवक होते. आमदार सचिन कल्याण शेट्टी यांना अश्रू अनावर झालेले आहेत. माझे नेते देवेंद्र फडणवीस आणि माझे वडील हे कार सेवक होते हे सांगताना जे आहेत ते अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांना अश्रू अनावर झालेले आहेत. आज देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला, त्यावेळेला सचिन कल्याण शेट्टी यांनी हे वक्तव्य केलंय. तर देवेंद्र फडणवीस यांनी देखील आम्हाला मुख्यमंत्री पद आणि गाडी हे महत्वाचं नसून आमच्यासाठी जनतेचं जे प्रेम आहे ते महत्वाचं असल्याचं सांगितलं. पण सचिन दादा, यापूर्वी मी असं ऐकलं होतं की एखाद्याला प्रेमाने देखील मारता येतं. आज मला त्याचा अनुभव आला. ज्यावेळी जनतेतनं मी येत होतो त्यावेळी असे फुलं फेकून मारले मला, असे कॉम्पिटिशननी फुलं अंगावर येत होते, समोरचं काही दिसतच नव्हतं. शेवटी माझ्या लक्षात आलं, धावत पळत स्टेजवर गेलो नाही तर फुलातच समाधी तयार होते. पण हे जे तुमचं प्रेम आहे, आमची संपत्ती हीच आहे.